हॅलो फ्रेंड्स, मी प्रीती। माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। फ्रेंड्स, उन्हाळा आहे तर थंडगार दाणेदार लस्सी व्हायलाच पाहिजे। दह्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असते, म्हणून दही कुठल्याही स्वरूपात आपण खायला पाहिजे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन पहिले तुमच्या मोबाईलवर येईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। लस्सी बनवण्यासाठी इथे अर्धा लिटर दही घेतलेलं आहे। दही नेहमी फ्रेश ताजं असायला पाहिजे, जास्त आंबट नसलं पाहिजे, त्यामुळे दही घरी बनवलेलं असेल तर फारच छान। अशा प्रकारे खवले असलेलं म्हणजे घट्ट असायला पाहिजे, याने लस्सी छान बनते। एका मोठ्या भांड्यात दही घ्यायचं आहे। यात टाकू 7 ते 8 आईस क्यूब, 8 चमचे पिठी साखर घेतली आहे। दही घुसळण्यासाठी आता इथे रवी घेतलेली आहे। तुमच्याकडे रवी नसेल तर व्हिस्क किंवा ब्लेंडर पण वापरू शकता। आता दह्याला रवीने घुसळूया। लस्सी बनवण्यासाठी याने लस्सी छान दाणेदार बनते। मिक्सरमध्ये फिरवल्याने लस्सी स्मूद बनते, म्हणून लस्सी बनवताना रवी फिरवून दाणेदार लस्सी बनवावी, खूप छान लागते। लस्सीची टेस्ट करून साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। मी इथे टेस्ट केल्यावर यात 2 चमचे साखर आणखी टाकलेली आहे, हे थोडं घट्ट वाटत आहे। यात टाकू 1/4 कप दूध। दूध नसेल तर तुम्ही पाणी किंवा आईस क्यूब पण टाकू शकता। हे बघा किती छान दाणेदार दिसत आहे, याला थोडं घुसळून घेऊया। हे बघा लस्सी आता तयार झालेली आहे। लस्सी छान दाणेदार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। यात टाकू 1/4 चम्मच विलायची पावडर। विलायची आवडत नसल्यास तुम्ही स्किप करू शकता। यात टाकू आता 1/4 चम्मच घ्यायचं आहे सैंधव, म्हणजे काळं मीठ, याने लस्सीला छान टेस्ट येते। आता चमच्याने थोडं फिरवून घेऊया व याला ग्लासमध्ये टाकून सर्व करूया। हे बघा लस्सी किती छान झालेली आहे, तुम्ही बघू शकता। मला लस्सी थिकच छान वाटते। लस्सीचा घट्टपणा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। अशी लस्सी तुम्ही नक्की करून बघा। यावर गार्निशिंगसाठी टाकूया पिस्त्याचे काप। वाव मस्त। चला तर मग भेटूया अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसोबत। स्वस्थ रहा, खुश रहा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।